म्हणजे रॉयल बालाजी वर्सेस सिर्फ एन्जॉय। दरम्यान सलामीची फलंदाज मैदानात उतरलेले आहेत ते म्हणजे गुरुप्रसाद संखे आणि हर्षल वन साइड आणि सिर्फ एन्जॉय संघातर्फे वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येते म्हणजे ऋषिकेश ऋषी संघाचे आयकॉन प्लेयर आहेत ते आणि गुरुप्रसाद यांचा संघ भलत्याच फॉर्ममध्ये आहे। पहिले दोन सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि ते प्रबळ दावेदार मानले जातात आजच्या ह्या स्पर्धेमध्ये। जितेश आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुढचा चेंडू टाकण्यास तयार जितेश सामना करतील ते म्हणजे हर्षल वन साइड पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून आणि हा चेंडू सुरेख चेंडू आणि गडी बाद झालेला आहे उत्कृष्ट। आपल्या फॉलो थ्रो मध्ये जितेशांनी एक चांगली फेकी केलेली आहे आणि धावबाद झालेले आहेत ते म्हणजे हर्षल आत्महत्या केलेली आहे तिकडे आणि हर्षलच्या स्वरूपात पहिला झटका लागलेला आहे तो म्हणजे रॉयल बालाजी संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते म्हणजे अक्षय। अक्षय चांगलेसे फलंदाज आहेत आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत आणि एक सपशेल आत्महत्या हर्षलाने केलेली आहे। बघूया संघाला आयकॉन प्लेअर आहेत ते आणि पहिले दोन सामने त्यांनी जिंकलेले आहेत। आजचा असा पहिला संघ आहे ज्यांनी दोन्ही सामने जिंकलेले आहेत। त्यानंतर सिर्फ एन्जॉय यांनी एक सामना जिंकलेला आहे तसेच केतन पिंपळे यांच्या संघाने सुद्धा एक सामना जिंकलेला आहे। निलेश फायटर यांनी सुद्धा एक सामना जिंकलेला आहे। पुढचा चेंडू टाकण्यास तयार जितेश पिंपळे जितेश संके सॉरी सामना करतील गुरुप्रसाद संके पंचांच्या डावीकडून क्षेत्ररक्षणाची पांगवापांगव करताना तिकडे जितेश पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून सामना करतील गुरुप्रसाद आणि हा उंच डल्ला फटका बघा झेल होतोय का झेल झालेलं नाहीये परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिकडे ऋषी यांच्याकडून आणि फक्त एक धाव घेतलेली तिकडे पाच धाव वाचवलेले आहेत पाच धाव वाचवलेले आहेत तिकडे ऋषी यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। आणि हा चेंडू सुरेख चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने टोलला फटका एक धाव घेतले बघा दुसरी धाव घेतात का परंतु चार धावा धावसंख्या चार ने वाढते धावसंख्या झालेली आहे 14 धावा एक गडी बाद आणि दरम्यान कुंदन संके दुसऱ्यांदा जेवण्याचा आस्वाद घेण्यासाठी चालले तिकडे आणि हा चेंडू लेगशी बाहेर उत्कृष्ट क्षेत्रक्षण वाईट चेंडू पण घोषित केलेला आहे। धावसंख्या दोन ने वाढते तिकडे धावसंख्या झालेली आहे 16
पुढचा चेंडू टाकण्यास तयार जितेश. सामना केले गुरुप्रसाद. 16 धावा झाल्या 16. 16 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. आणि दुसरा षटक चालू आहे. धावसंख्या 16, एक गडी बाद आणि दोन चांगले फलंदाज तिकडे रॉयल बालाजी तर्फे गुरुप्रसाद संके आणि अल्पेश वडे चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंचांनी दखल घ्यायची आहे. वेळ कमी संघ फार अशा प्रकारची काही व्यवस्था आपली आहे. बरेचसे सामने खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू आणि हा पुलटा चेंडू चांगला ठरला. फटका बघा किती धाव भेटतात. ऋषी आहेत तिकडे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलंय ते म्हणजे रॉयल बालाजी संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 17 धावा, एक गडी बाद. दरम्यान परी उर्फ आणि हा चेंडू लेग चेंडूला भटका एक धाव आणि हा कुठेतरी अनुभवाची कमी आणि चौकार मिळालेला आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 21 धावा. अजूनही दुसरा षटक चालू आहे. गसाळ क्षेत्ररक्षण तिकडे जिकडे 1 धाव होती तिकडे 3 धावा एक्स्ट्रा गेलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा लेगच्या चेंडूला फटका. 1 धाव घेतलेली आहे. पण ऋषी आहेत तिकडे चांगले क्षेत्ररक्षक. 1 धाव घेतलेला आहे. दुसरी धाव परंतु नाही. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे फलंदाजांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 22 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 22. चांगलीशी धावगती म्हणावी लागेल ते म्हणजे रॉयल बालाजी संघाची. अजूनही गुरुप्रसाद संघाचे आयकॉन प्लेअर तिकडे मैदानावर आहेत. आता पुढचे 2 षटक बाकी आहे. 2 षटकामध्ये बघूया रॉयल बालाजी संघ कशा प्रकारे धावसंख्या उभारतो आपल्या संघासाठी. दरम्यान संघातर्फे तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. जयेश दयेश डीएसपी आणि मोहन संके यांनी प्रोत्साहनपर उद्गार काढले आपल्या जावयासाठी. आणि हा चेंडू ऑफ एक्स्ट्राच्या बाहेरचा चेंडू. नो चेंडू घोषित केलेला आहे. गुरु संघेचे विकेट काढल्यास दहेश पाटील यांच्यासाठी मोहन संघे त्यांचे सासरे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अपेक्षेचा बाहेरचा चेंडू. वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 34 24. तिसरं षटक चालू आणि जयेश आणि पुन्हा गसाळ गोलंदाजी. पुन्हा वाईट चेंडू. लगातार 3 गसाळशी चेंडू टाकले ते म्हणजे दहेश यांनी. आणि हा चेंडू उंचलला भटका. 1 धाव घेतलेली आहे. बघा दुसरी धाव घेतात का. आणि दुसरी धाव घेतलेली आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 27 धावा.
एक चेंडू 27 धावा। एक चेंडू धावसंख्या 27। दयेश खूप मागले षटक टाकत आहेत। आणि हा फुलटा चेंडू बघूया झेल होतोय का तिकडे। गडीपात सुंदर झेल। अतिशय सुंदर झेल विनी त्यांच्याकडून। गडीपात झालेला आहे। गडीपात दयेश चांगलीशी गोलंदाजी केली आहे। तितकेच चांगले क्षेत्ररक्षण विनी त्यांच्याकडून। आणि गडीपात झालेला आहे अक्षय यांच्या स्वरूपात। आणि मोहन सग्गे यांच्याकडून दयेश पाटीलांना 500 रुपयाचं बक्षीस। अच्छा गुरुप्रसाद यांना आउट केल्यास 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे। मंदार आता गेलेले आहेत। बघूया मंदार आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतायत। अजूनही गुरु तिकडे आहेत परंतु डीएसपी यांनी विकेट घेतलेला आहे। आणि हा चेंडू सुरेख चेंडू चेंडू काही समजलेला नाहीये। दाद मागतात पंचाकडे। सुरेख चेंडू निर्धाव चेंडू डीएसपी यांच्याकडून। आणि गडीबाद गडीबाद दिलेला आहे। गडीबाद दिलेले तिकडे पंचांनी। पंचाने सांगायचंय कशा प्रकारे बाद झालेलं आहे। कॅच आउट झालेलं आहे की स्टंप आउट स्टंपिंग। हा दरम्यान ते रन आउट झालेले आहेत। आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले ते म्हणजे कपिल। कपिल चांगलेसे फलंदाज आहेत। बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतात। खोलोडो गावचे सुपुत्र आणि एक टेक्नोसेवी टीचर म्हणून नावाजलेले जिल्हा परिषद पालघर येथे कार्यरत आहेत ते शिक्षक म्हणून। आणि खूपच नावाजलेले शिक्षक आहेत। बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतात। चांगले फलंदाज आहेत। दरम्यान डीएसपी खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत। सुरुवातीला त्यांनी व्हाईट आणि नोचा भरमार केला होता परंतु दाद मागतायत पुन्हा एकदा। गडीबाद पुन्हा एकदा गडीबाद। अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिकडे यशरक्षण म्हणावं लागेल जितेश यांचं। आणि पुन्हा एकदा कपिल यांच्या रूपाने गडीबाद झालेला आहे। एक झडती लागलेली आहे तिकडे गळती लागलेली आहे गुरुप्रसाद यांच्या संघाला रॉयल बॅलिंग संघाला। लगातार 3 गडी बाद झालेले आहेत। जितेश यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत। अतिशय उत्कृष्ट यष्टीरक्षण म्हणावं लागेल तिकडे। खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणाल तिकडे रॉयल सीर पेंजर संघाचा। आणि आता साहिल गेलेले आहेत। साहिल खरोखर चांगलेसे क्षेत्ररक्षण धावसंख्या
27 धावा आणि डीएसपी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। हा चेंडू सुरेख चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने टोलला फटका, बघूया किती धाव घेतात, एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेतात का, परंतु नाही, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या झालेली आहे 28 धावा। आणि आता गुरुप्रसाद सर्व मदार त्यांच्या संघाची गुरुप्रसाद यांच्यावर आहे, चांगले फलंदाज आहेत ते, चांगलीशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, बघूया त्यांच्याकडून चौकार आणि षटकारांची आवश्यकता त्याच्या संघाला, संघाचे कप्तान आहेत ते। हा कुठं बघा चेंडू, चेंडू काय बॅटिंग लागलेला नाहीये, निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी डीएसपी यांच्याकडून, आणि पुन्हा एकदा धावसंख्या तटस्थ, धावसंख्या झालेली 28 धावा। चार गडी बाद डीएसपी यांनी सुरुवात अतिशय गचाळ केली होती, नो वाईड, परंतु त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि खरोखरच चांगलीशी गोलंदाजी केलेली आहे, धावसंख्या त्यांनी रोखून झालेली आहे आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 28 धावा। बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारतात गुरुप्रसाद आणि त्यांचा संघ, साहिल चांगल्याशी फलंदाज आहेत, बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावसंख्या उभारतात, आणि संघातर्फे चौथा वैयक्तिक पहिलं षटक तिकडे घेऊन येतात ते, म्हणजे विक्रांत संघे संघाचे संघ मालक आहेत ते, बघूया विक्रांत संघे कशा प्रकारे गोलंदाजी करतात याकडे सर्वांचं लक्ष। मनेलपाड्यातले मनेलपाडा विभागाचे उपाध्यक्ष आहेत ते, बघूया ही कामगिरी कशा प्रकारे पार पडतात। पुढचा चेंडू हाडा खुटपाचा चेंडू उंचरलेला फटका बघा झेल होते का, आणि हा झेल सोडलेला बघूया, परंतु एक धाव घेतलेली आहे, चांगले प्रयत्न केले होते ऋषी यांनी, परंतु झेल काय पकडू शकलेले नाहीयेत। धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या झालेली आहे 29 धावा। आणि आता गुरुप्रसाद यांच्याकडून चौकार आणि षटकाराची आतिषबाजी आवश्यकता आणि अपेक्षा संघाला, परंतु तितकेच चांगलेसे गोलंदाज तिकडे विक्रांत संघे, बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतात। हा चेंडू उंचरला फटका बघूया तिकडे झेल होतोय का, आणि गरीब बाद अतिशय सुरेख झेल, गरीब बाद झालेला आहे, उत्कृष्ट झेल, आणि जल्लोष साजरा करताना तिकडे सीन एन्जॉय, डीजे मला वाटतं बंद पडलेला आहे इकडे। उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण याचा समन्वय तुम्हाला इकडे पाहायस मिळालेला आहे, आणि चांगला गडी बाद झालेला आहे गुरु यांच्या रूपाने। दरम्यान पुढचे फलंदाज निवित संके, चांगले फलंदाज आहेत, मल्टी हिटर आहेत, बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात। आणि हा चेंडू सुरेख चेंडू अपेक्षेचा बाहेरचा चेंडू, निवितानं काही समजलेलं नाही आहे, निवित स्क्वेअर कट करण्याच्या नादात होते, परंतु त्यांच्या बॅटीला काही चेंडू लागलेला नाहीये, निर्धाव चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, विक्रांत यांची भेदक गोलंदाजी ते वासिफ अक्रमच्या रूपात इकडे दिसत आहेत। आणि हा चेंडू पुन्हा एकदा निविताच्या बॅटीला काही लागलेला नाहीये, पुन्हा निर्धाव चेंडू, आणि खरोखर सुरेख गोलंदाजी म्हणायला येईल तिकडे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। विक्रांत संके यांचं जवळजवळ 40 ते 45 वयोमर्यादेत आहेत, परंतु 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशा प्रकारची कामगिरी तिकडे करताना दिसत आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा दाद मागतायत,
परंतु पंचाने दाट फेटवलेले लेखबाईचा इशारा एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या झालेली आहे 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खरोखरच जेवढं कौतुक करावं विक्रांतचं तेवढं कमी त्यांनी. आणि शेवटचा चेंडू बाकी आहे, बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावसंख्या उपलब्ध साहिल आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा घडी बाद झालेला आहे धावबाद. आणि उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी ती म्हणजे विक्रांत यांची. धावसंख्या 31 झालेली आहे आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ते म्हणजे सिरपेटच्या संघाला अतिशय माफक असं आव्हान आहे. बघूया कशा प्रकारे पार पडत आहेत. 32 धावांचं आव्हान, 31 धावांचं आव्हान, 31 सॉरी 30 धाव झालेले. जितू पाटील यांनी कॉमेंट उत्साह द्यायचा वसई विरार वंजारी समाज मित्र मंडळ आणि विरार क्रीडा समिती यांच्या मार्फत आयोजित हे लीग सामने आज या सेंट झेवियर्सच्या मागील शाळेच्या मागील मैदानावर खेळवण्यात येत आहेत. आणि या लीग स्पर्धेतील मला वाटतं हा पाचवा सामना असावा, सहावा सामना आहे, जो रॉयल बालाजी आणि सिर्फ एन्जॉय रॉयल्स या दोन्ही संघामध्ये होतोय. आणि रॉयल बालाजी संघाने जिंकण्यासाठी मला वाटतं 31 धावांचं आव्हान, एक माफक आव्हान म्हणता येईल, ते तगड्या अशा सिर्फ एन्जॉय रॉयल या संघासमोर दिले. आणि सलामीला जात आहेत ते ऋषी आणि हर्षल. आणि पहिला षटक घेऊन येतील रॉयल बालाजी संघाकडून ते आहेत ते गुरु मयुरेश. खूपच सुंदर असे हे सामने इथे चालू आहेत आणि खेळाडूंचा उत्साहही तेवढाच आहे. प्रत्येक संघामध्ये थोडे सिनियर, थोडे ज्युनियर आणि जास्त सिनियर असे भरणा असलेले संघ. प्रत्येक संघ एक चांगली अशी संकल्पना या मित्रमंडळाने नॉनस्टेकला येतो हर्षल, स्ट्राईकला येतो ऋषी. आणि पहिलाच चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला आणि एक धाव आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. दरम्यान एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे ते ऋषी यांनी आणि धावसंख्या वाढते एक ने. धावसंख्या ती एक. पुन्हा एकदा सुंदर त्या खेळून काढलेले चेंडू कवरच्या दिशेने लॉंग मिडऑफच्या दिशेने आणि एक धाव आणि एका धावेने समाधान. मला वाटतं की जास्त घाई करण्याची गरज, एक माफक असा आव्हान आहे. 32 धावा चार षटकामध्ये 32 म्हणजे सरासरी आहे ती 8 ची. पुन्हा एकदा गुरु
आणि यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीयेत ते, आणि दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करतात परंतु एकच धाव। चांगली अशी गोलंदाजी म्हणताय गुरु यांची, या आधी सुद्धा त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केलेली होती। 31 धावांचं आव्हान आणि धाव संख्या 3 आणि हा लेग स्टंपच्या बाहेरील चांडू आणि अपील करतायत तिथे आणि बाद झालेत, झेलबाद झालेत वाटत, आणि हर्षल हे बाद झालेले आहेत आणि एक गडी बाद होतोय तो। सिरफेंजर रॉयल संघाचा पहिला धक्का आणि चौथ्या चेंडूवर बाद झाले ते हर्षल आणि नवीन फलंदाज येतात ते मला वाटत प्रसाद, आणि त्यांचेच बंधू मोठे बंधू प्रसाद जवळजवळ 6.5-6.5 फूट उंचीचे असे हे प्रसाद, एका वेळी कोरगाव संघातून आक्रमक असे फलंदाजी करायचे, आज 99 दोन उलट केले 2 6 होतील, बघूया का त्या पद्धतीने फलंदाजी करतायत का। यानंतर होणारा सामना आणि पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि एक धाव, यानंतर होणारा सामना असेल तो येलो रायडर्स वर्सेस निलेश फायटर, येलो रायडर्स वर्सेस निलेश फायटर दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी इथे यायचे दरम्यान, पुन्हा गुरुप्रसाद सामना करतील ते ऋषी, येलो रायडर्स आणि निलेश फायटर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय आणि पुन्हा एकदा सुंदर असा कट केलेला चेंडू, बघूया चौकार जातोय का, आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर 4 धावा। खूपच सुंदर असं फलंदाजी म्हणता येईल ते सिरफेंजर रॉयल संघाकडून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 8। DJ षटक घेऊन येत ते मला वाटत हर्षल, लेफ्ट आर्म मारा करतील ते प्रसाद यांना, आणि यावेळेला मात्र चेंडू हा मला वाटत पंचांचा काही इशारा आणि नो चेंडू असावा, बघूया पंच काय म्हणतात, विकेटच्या आधीच तो चेंडू बाउन्स झाला होता, बघूया पंच काय निर्णय घेतात की डेड बॉल घोषित करतात। बघूया पंच काय म्हणतात, पंच निर्णय देतील नो चेंडू आणि हा फ्री हिट असेल, त्याचा फायदा प्रसाद किती घेतोय बघूया, तसे ते हार्ड हिटर आहेत आता फ्री हिट करतात का बघूया, षटकाची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि यावेळेला मात्र चेंडू सरळ लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात, बघू दुसरी धाव घेतात का आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तिथे यावेळेला मात्र चांगलं असं अचूक थ्रो, परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकले नाहीत, चांगलीशी रनिंग बिटवीन द विकेट, जर चेंडू यशीला लागला असता तर कदाचित रिझल्ट वेगळा असता, पण 2 धावांनी धाव संख्या होती ती
11 सुंदर अशी फटकेबाजी म्हणता येईल ती प्रसाद यांच्याकडून पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तिथे हालचाल थोडेसे स्लिप झालेले आहेत आणि एक धाव मात्र घेतलेली आहे आणि एका धावेने समाधान. चेंडू वडवण्याच्या नादात ते स्लिप झाले आणि तिथेच थांबले त्यामुळे एकच धाव आणि पुन्हा एकदा ऋषी स्ट्राईकला. येलो रायडर आणि निलेश फायटर दोन्ही संघांना विनंती की आपले कर्णधार त्यांनी नाणेफेकीसाठी पाठवायचे आहेत. तिसरा फुकार निलेश फायटर संघाचे आणि येलो रायडर संघाचे आणि आमचे माजी खजिनदार मंडळाचे माजी खजिनदार दिलीप वडे यांना आणि माजी सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. दरम्यान धावसंख्या आहे ती 13. पुन्हा एकदा हर्षल सामना करतील ते प्रसाद आणि नाणेफेक मला वाटतं येलो रायडर संघाने जिंकलेली आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा लुबुके झेल होतोय का आणि इथे एक धाव पूर्ण करतोय तो सिरफेंजर रॉयल संघ आणि चांगली गोलंदाजी अशी म्हणता येईल तिथे. धावसंख्या वाढते एक ने धावसंख्या होते ती 14. ज्या पद्धतीचा स्कोर आहे त्या पद्धतीने फलंदाजी होते आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हर्षल यांचा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करते संघाला आणि या तिथे मात्र चेंडू सेफ खेळून काढलेला आहे आणि दोन धाव मात्र निश्चित मिळतील पण बघूया चांगला प्रयत्न तिथे आणि तिथे दोन धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना दिसत प्रसाद परंतु ऋषी आणि त्यांना थांबायला सांगितलंय आणि दोन धावा पूर्ण आणि धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा हर्षल वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते आणि मला वाटतं शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऋषी आणि यावेळेला मात्र चेंडू जातोय चौकार 1 बाउन्स 4 चौकार. निलेश येलो रायडर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. निलेश रायडर संघ निलेश फायटर संघ ही मॅच संपल्या तर लगेच आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत आणि 12 चेंडू 11 धावांची गरज. निलेश फायटर संघाचे सल्लागार कोच नीलकंठ सर त्यांना मार्गदर्शन करताना चेंडू 11 धावांची गरज आणि स्ट्राईकला ते प्रसाद सुंदर अशी फलंदाजी करतोय तो ऋषी आणि नवीन गोलंदाज आहेत ते नाव काय अक्षय. कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करते कारण चांगली अशी फलंदाजी सिरफेंजर रॉयल्स कडे अजूनही चांगले फलंदाज आहेत. आक्रमक असे प्रसाद यांना लवकर पाठवलेलं आहे षटकार चौकार मारण्यासाठी आणि यावेळेला मात्र चेंडू जातोय तो गॅप मधून आणि सरळ चेंडू जाईल 4 धावा थांबवू शकणार नाहीत आणि मला वाटतं हा पंचांचा इशारा बाईज नाहीये कट बॅट. हो सिरफेंजर रॉयल संघाने चांगला तसा सराव केला होता मनेलपाडा इथे जिथे जिथे ग्राउंड उपलब्ध मिळेल त्या ठिकाणी त्यांनी सराव केला आणि त्याचंच कारण त्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे ते दिसतंय आपल्याला. हो खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय हा प्रसाद. आणि आता केवळ 7 धावांची गरज बघूया षटकार मारतोय का प्रसाद. प्रसाद कडून तीच अपेक्षा आहे आणि यायला मात्र चेंडू आणि बाद झालेले आहेत. खूपच सुंदर असा झेल गुरु यांच्याकडून अक्षय यांची चांगलीच गोलंदाजी आणि डीजे बर्बादी घे सुन मेरे अंगना दीदी काय सांगू मेरी
फलंदाज आहेत ते जितेश, कुरगाव संघाकडून खेळतात, प्रसाद हे सुद्धा कुरगाव गावचे आहेत आणि आता पुन्हा त्यांची जागा घेण्यात आलेत ते जितेश। आणि पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय तयार, बघूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतात सात धावांची गरज असताना। यावेळेला मात्र पुन्हा एकदा अपील करतायत आणि बाद झालेले आहेत ते, खूपच सुंदर असा झेल गुरु यांचा, चांगला असं यष्टीरक्षण म्हणता येईल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी डीजे। हॅट्रिकची संधी आहे ती अक्षयना, हॅट्रिकची संधी आहे ती अक्षयना दरम्यान आमच्या मंडळाचे आणि विरार पश्चिमचे कार्यकर्ते अजय संखे यांचं आम्ही इथे स्वागत करतो। थोड्या कामानिमित्त मला वाटतं ते बाहेर गेले होते, तसे वाटतंय आल्यानंतर फ्रेश होऊन आले आहेत। आणि अक्षयांचा हॅट्रिकचा चेंडू बघूया घेतात का, आणि यावेळेला मात्र थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू पॉईंटच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण करतायत आणि सुंदर अशी गोलंदाजी एका धावेने, धाव संख्या होती ती 25, अजूनही सहा धावांची गरज, चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती। 31 धावांचं आव्हान जरी असलं तरी असं वाटलं होतं की कदाचित 2 षटकात किंवा 3 षटकामध्ये ते समाप्त करतील त्यांची खेळी, परंतु नाही, चांगलं असं रोखलेलं आहे ते सिरफेंजा रॉयल संघाला आणि 3 गडी सुद्धा त्यांचे बाद केलेले आहेत। पुन्हा एकदा अक्षय, 6 धावांची गरज, बघूया षटकार मारून विजय प्राप्त करतायत का। आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलेले चेंडू एक धाव पूर्ण करतोय आणि तिथे क्षेत्ररक्षणात थोडस फंबल होताना दिसतोय खेळाडू आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या रॉयल सिर्फ एन्जॉय रॉयल संघाने आणि धाव संख्या होते ती 27। अजूनही 4 धावांची गरज, आणि याला सुद्धा 1 धाव आणि मला वाटतं एका धावेने धाव संख्या होती ती 28 आणि आता षटकही संपलेला आहे आणि 3 षटकानंतर धाव संख्या ती 28। डीजे छान नियोजन जितू पाटील, राकेश संखे, सुहास वडे आणि टीम, त्यांचे कार्यकर्ते समिती सदस्य अतिशय मेहनत घेऊन हे नियोजन पार पाडलेलं आहे। यासाठी जवळपास त्यांनी महिनाभर मेहनत घेतलेली आहे, त्यांचं मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद त्यांना आणि शुभेच्छा। धन्यवाद सर। दरम्यान आता 3 धावांची गरज आहे ती सिर्फ एन्जॉय रॉयल्स, 6 चेंडू 3, बघू कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतात, काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे। आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू आणि मला वाटतं यावेळेला 4 धावा निश्चितच मिळतील आणि अशा रीतीने हा सामना सिर्फ एन्जॉय रॉयल्स संघाने जिंकलेला आहे। मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत, चांगली अशी सुरुवात। यापुढील समालोचन करण्यासाठी सुहास वडे, मुकेश संखे किंवा कोणी इच्छुक असेल तर
कपिल बिंबळे यांनी कृपया समालोचन साठी आहे. सुहास वडे आहे, कपिल बिंबळे, सुहास वडे, मुकेश संखे.